हरिओम श्री राम अंबन्य। मी विजय विनायक कर्णिक, मालाड पश्चिम केंद्र। मी 2003 सालापासून बापूंकडे यायला लागलो। त्याच्यानंतर मला त्याच्या आधी मला 2001 साली ॲटॅक आला होता। तर त्या ॲटॅकमध्ये माइल्ड ॲटॅक होता तो। तर त्याच्यामध्ये त्यावेळेला ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो। तर त्या माइल्ड ॲटॅक झाल्यानंतर थोडासा बरा झालो मी। आणि मग मी 2007 साली बापूंच्या सेवेमध्ये तिकडे त्या फोटो फ्रेमच्या कामामध्ये रुजू झालो। 2007 सालानंतर 2008 साली मी दादांकडे गेलो। तर तत्पूर्वी थोडं थोडं माझ्या छातीमध्ये दुखायचं, तर मी म्हटलं आता आपण दादांकडे जाऊन जरा तपासणी करून घेऊया। तर दादांनी मला एका डॉक्टरांकडे पाठवलं। हॅपी होमच्या जवळच ते डॉक्टर आहेत, डॉक्टर हरीश मेहता म्हणून। तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी माझ्याकडे माझी अँजिओग्राफी केली। त्याच्यामध्ये 3 ब्लॉक निघाले, एक 90% होता, दुसरे 2 100% होते। तर मग तो रिपोर्ट घेऊन मी दादांकडे आलो। तर त्याच्या आधी ते डॉक्टर मला म्हणाले की तुमची बायपास करावीच लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण तुम्हाला जास्त त्रास होईल नाही तर। दादा म्हणाले की आपण बायपास करून घेऊया। ठीक आहे म्हटलं, चालेल ना, पण म्हटलं पैशाचा प्रॉब्लेम आहे। तर डॉक्टरांना मी विचारलं की किती खर्च येईल डॉक्टर। डॉक्टर मला म्हणाले की तुम्ही 50,000 रुपये तयार ठेवा। मी म्हटलं ठीक आहे। तर त्या 50,000 रुपयाची तयारी 8 दिवसात माझ्याकडे 85,500 रुपये जमा झाले। मला माहिती नाही कसे झाले काय झाले ते, पण 85,500 रुपये जमा झाले। ते घेऊन मी 50,000 रुपये जे हॉस्पिटल होतं त्याच्यामध्ये जाऊन ते 50,000 रुपये भरले। त्याच्या आधी मी त्या ह्यांना भेटलो, सोशल वर्करना। तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे रेशनिंग कार्ड आहे का। तर म्हटलं आहे रेशनिंग कार्ड। ते नुकतंच 3-4 दिवसापूर्वी तर ते रेशनिंग कार्ड माझ्याकडनं बापूंनी करून घेतलेलं होतं। माझी एक गोरेगावमध्ये झोपडपट्टी एरियामध्ये जागा होती, त्याचे काय प्रूफ नव्हता माझ्याकडे। तर मी त्याच्यासाठी ते रेशन कार्ड काढलं होतं, पण त्याचा बापूंनी असा मला उपयोग करून दिला। नंतर मग डॉक्टरांनी ते आता तारीख घ्यायची, तर तारीख कशी, तर माझ्या मनामध्ये असा विचार होता की ज्या दिवशी नंदाईचा वाढदिवस असतो ती आपली आषाढातली अमावस्या असते, तर मी म्हटलं मला त्याच दिवशी ऑपरेशन करून घ्यायचं आहे। तत्पूर्वी मी 3-4 वेळा डॉक्टरांना भेटायला गेलो, तर ते डॉक्टर काय मला भेटलेच नाही 3-4 वेळा। सतत 2-2 दिवसांनी जाऊन चौकशी करायचं, डॉक्टर आउट ऑफ स्टेशन असायचे। तर ज्या दिवशी गेलो आणि त्यांच्यासमोर बसलो, डॉक्टर भेटले मला, तर डॉक्टरांनी माझ्या मनात जी तारीख होती तीच मी काही न बोलता ती लिहून टाकली त्या ह्याच्यावरती। आणि मला सांगितलं तुम्ही 10 ऑगस्ट ती तारीख होती, 10 ऑगस्ट 2010। तर मग मला सांगितलं 8 तारखेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा। आणि हा हॉस्पिटल पण कुठलं, BACS हॉस्पिटल जे ब्रह्मकुमारीवाले चालवतात अंधेरी स्टेशनच्या समोर, एकदम पॉश हॉस्पिटल। आता 50,000 रुपयामध्ये कुठल्याही म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा असा हे हार्टचं ऑपरेशन होऊ शकत नाही, पण बापू कृपये ते 50,000 रुपयात डॉक्टर तयार झाले। डॉक्टरांनी ते एका डॉक्टरांना विचारलं त्या दिवशी की आपल्याकडे चॅरिटीमध्ये कोण ऑपरेशन करतं, तर तिकडनं उत्तर आलं हॉस्पिटलमधून की डॉक्टर हेमंत पाठारे म्हणून आहेत, ते चॅरिटीमध्ये ऑपरेशन करतात। तर मला सांगितलं तुम्ही 8 तारखेला ॲडमिट व्हा, 9 तारखेला तुम्हाला डॉक्टर येतील तपासायला जे तुमचं ऑपरेशन करणार आहेत ते।
मी उपासना पुस्तिका नंतर रामनाम वही म्हटलं दोन दिवस तर आपल्याला नुसतं बेडवर बसून राहायचं आहे तर काय करणार म्हणून हे सगळं घरून घेऊन गेलो होतो. आणि डॉक्टर आले मला तपासलं मला विचारलं कर्णिक तुम्हाला काय काय आहे तर मी म्हटलं मला ब्लड प्रेशर नाही आहे डायबिटीस पण नाही आहे. तुम्ही बापूंकडे जाता ते उपासना पुस्तिका आणि ते मग मी काय तुमचं ऑपरेशन करणार बापूच तुमचं ऑपरेशन करणार असं म्हणाले तर मला एकदम जीवात जीव आला एकदम म्हटलं बापू तू आहेसच माझ्या पाठीशी. झालं ऑपरेशन झालं आणि 6व्या दिवशी मला घरी पाठवण्यात आलं तर घरी डिस्चार्ज देण्याच्या अगोदर मला हॉस्पिटलने काय सांगितलं की बघा कर्णिक टोटल खर्च 60,000 रुपये झालेला आहे आणि त्याच्यातले 30,000 रुपये हॉस्पिटल बेअर करणार आणि 30,000 रुपये तुम्ही बेअर करायचे. म्हटलं ठीक आहे आणि माझ्या हातात 20,000 रुपये कॅश दिले आणि मला म्हणाले हा तुमचा डिस्चार्ज कार्ड हे आणि हे तुमचे पैसे. म्हणजे माझे बापूंनी जे औषधाला पैसे लागणार होते पुढच्या तपासणीला वगैरे जे काय ते ती पण सोय केली मस्तपैकी. आणि तिथून मग नंतर मी घरी आलो कमीत कमी 3-4 महिने मला घरी राहावं लागलं. त्या काळात माझं सगळं व्यवस्थित होत होतं अशा रीतीने माझं सगळं ते व्यवस्थित झालं. हरिओम श्रीराम अंबन.